ओबीसी आरक्षणाबाबत 4 ते 5 राज्यात असाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा न्यायव्यवस्थेचा निकाल वेगळा लागला आणि आपल्या महाराष्ट्रात हा असा निकाल देण्यात आला आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती केली होती, तो कायदा खारिज केलेला नाही. मात्र ओबीसी जागांवरील निवडणुका थांबवल्या आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे, त्यामुळे बाकीच्या निवडणुका होणार आणि ओबीसीच्या निवडणुका होणार नाहीत हे काही न्यायाला धरून नाही. त्यामुळे घ्यायच्या असेल तर सगळ्या निवडणुका घ्या, थांबवायच्या असतील तर सगळ्या थांबा ही महाविकास आघाडीची भूमिका असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीबाबत बोलताना व्यक्त केलं. उद्या ओबीसीचे आरक्षण टाकत असताना तसेच कुठे टाकायचं यासारखे महत्वाचे प्रश्न आहेत. यासाठी आता न्यायालयात आम्ही टॉपचे वकील लावणार आहोत. त्यासाठी छगन भुजबळ यांनाही दिल्लीत पाठवण्यात आलं आहे. तेथील वकील जे आमची बाजू मांडत आहेत त्यांच्यासोबतही चर्चा करण्यात येणार आहे. न्यायालयाने यासाठी 13 तारीख दिली आहे, मात्र तोपर्यंत न थांबता त्याआधी काही करता येईल का हे पाहिलं जात असल्याची माहितीही पवार यांनी बोलताना दिली. ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या निवडणुकांबाबत विरोधी पक्ष गैरसमजुतीचे राजकारण करत आहे. आमच्या सरकारमध्ये कुणालाही दूर ठेवण्याचा आमचा विचार नाही. सर्व मंत्रिमंडळ ओबीसी आरक्षणासाठी आग्रही आहे असंही ते म्हणाले आहेत. 4-5 राज्यांच्या मध्ये अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता, त्यावेळेसचा निकाल न्याय व्यवस्थेचा वेगळा लागला आणि आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातला निकाल हा असा देण्यात आलेला आहे. आपण ज्याच्यात दुरुस्ती केलेली होती तो कायदा खारिज केलेला नाही, मात्र ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या निवडणुका थांबवल्या. तुम्ही ज्यावेळेस कुणी राज्याचं नेतृत्व करत असता किंवा कुठल्याही पक्ष संघटना त्या त्या राज्यामध्ये काम करत असतात त्यावेळेस सर्वांना बरोबर घेऊन जायचं असतं. महाविकास आघाडीची भूमिका देखील तीच आहे. पण आता बाकीच्या निवडणुका ओपनच्या आणि SC ST च्या होणार आणि OBC च्या होणार नाही हे काही न्यायाला धरून नाही आहे. महाविकास आघाडीची पण भूमिका हीच आहे की मग घ्यायचं असेल तर सगळ्याच निवडणुका घ्या आणि थांबवायच्या असतील तर फक्त OBC च्या ऐवजी सगळ्याच निवडणुका थांबवा. उद्याच्याला पुढच्या निवडणुकीमध्ये OBC चं आरक्षण काढत असताना कुठण्यातनं OBC चं आरक्षण काढायचं काय करायचं हा असा बरेचसे त्याच्यामध्ये यक्ष प्रश्न निर्माण झालेत. म्हणून पुन्हा टॉपचे वकील लावून काल भुजबळ साहेबांना देखील दुपारी दिल्लीला पाठवलेलं आहे. दिल्लीमध्ये आमचे जे काही वकील आहेत जे वकील हे भूमिका मांडतायत, आम्ही ॲडव्होकेट जनरलशी पण चर्चा केली. राज्य सरकारने ॲफिडेव्हिट करत असताना काय करायचं हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाने चर्चा करून त्याबद्दलची गाईडलाईन दिलेली आहे.